स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये सहकार खातं केंद्रामध्ये सुरू झालं आणि त्या पहिल्यांदाच तयार झालेल्या सहकार खात्याचे मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह झाले. अमितभाई हे राजकारणात मुळात सहकार क्षेत्रातल्या राजकारणातूनच पुढे आले. MLA झाले, मग मंत्री झाले, राज्यात मंत्री झाले, मग केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे त्यांचा बेस हा कॉपरेटिव्ह आहे, सहकार आहे. तिरसे बोलला म्हणजे बेस हा त्यांचा सहकार आहे आणि त्यामुळे सहकार खातं त्यांच्याकडे आल्यानंतर सहकार खात्यातल्या अनेक प्रश्नांना हात घालणं त्यांनी सुरू केलं आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक प्रश्न खूप लॉंग पेंडिंग म्हणजे किती, तर 1985 पासून पेंडिंग होता, तो म्हणजे दरवर्षी उसाची FRP घोषित होते. त्या FRPला शेतकऱ्याला पैसे मिळणं हे सक्तीचं असतं, नाही मिळालं तर फौजदारी दाखल होते आणि उशिरा मिळाली, 14 दिवसाच्या आत नाही मिळाली तर त्याच्यावर व्याजही द्यावं लागतं. पण अनेक कारखाने असे आहेत की ज्यांना शेवटी लोकांचाच कारखाना असतो, त्यामुळे FRP पेक्षा जास्त पैसे देता आले, शेतकऱ्याचं हित आहे म्हणून त्याने दिले. साखरेचा भाव बरा मिळाला, उपपदार्थांना भाव बरा मिळाला, अलीकडे इथेनॉल झाले, त्यामुळे FRP पेक्षा जास्त पैसे दिले. तर हा वाढीव भाग हा इन्कम टॅक्स पे करण्यासाठी धरला गेला की याच्यावर इन्कम टॅक्स भरा, तुम्ही FRP पेक्षा जास्त का दिले. परिणामी 9,500 कोटी इतकी अमाऊंट 85 पासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटिसा काढत राहिलं. शक्यच नाही भरणं इन्कम टॅक्स, त्यामुळे नोटिसा काढत राहिलं, कारवाईची धमकी देत राहिलं आणि अतिशय भीतीग्रस्त वातावरणामध्ये साखर कारखाने हा इन्कम टॅक्स त्याच्यावरचं दंड वाढीव व्याज हे न भरता मार्गक्रमण करत राहिलं. अमितभाईंकडे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्याचे शिष्टमंडळ गेलं तेव्हा त्यांनी हा विषय समजून घेतला आणि ताबडतोब निर्णय केला की हे 9,500 कोटी रुपये मी माफ करतो आणि ह्यापुढे FRP पेक्षा जास्त पैसे दिले तर त्याच्यावर इन्कम टॅक्स लागणार नाही, कारण ते शेवटी शेतकऱ्याच्या हितासाठी दिलेले आहेत. हा एक प्रचंड मोठा रिलीफ साखर कारखान्यांना जसं आहे तसं स्वाभाविकपणे ऊस उत्पादक शेतकऱ्याला पण आहे, कारण साखर कारखानदार ही अमाऊंट त्यांना भरावीच लागली असती तर कारखाने त्यांना बंद करावे असते. एक कारखाना बंद झाला की 25,000 शेतकऱ्यांचा ऊस जाणं बंद होतो, 1,000 लोकांच्या नोकऱ्या जातात आणि साधारणतः 2,225,000 लोकांना जो ॲडिशनल उद्योग मिळतो, मग ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ऊसाची वाहतूक करणारे ट्रक, मग मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कर्मचारी, हे सगळं अर्थकारण ठप होतं आणि त्यामुळे 40 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सहकार खूप वाढला आहे, प्रामुख्याने साखर उद्योग हा उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात आणि सहकारातला साखर उद्योग हा महाराष्ट्राचा टॉपला आहे, कारण उत्तर प्रदेशमधला साखर उद्योग हा प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट कंपन्या असतात. आपल्यासारखे शेतकरी सभासद झाले, मग कंपनी झाली आणि त्यामुळे प्रॉफिट शेअरिंगमध्ये शेतकरी धरला जातो, हे अन्य राज्यामध्ये फार कमी होत असतं. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यात महाराष्ट्रात क्रमांक 1 असल्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी अमितभाईंचं खूप मनापासून आभार मानतो. त्यांना ईश्वर अशा प्रकारचे चांगले निर्णय करण्यासाठी प्रदीर्घ आयुष्य देव अशी प्रार्थना करतो. पंजाबमध्ये जो प्रकार झाला 2 दिवसापूर्वी त्याबद्दल केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी असं म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट होता, असा थेट आरोप त्यांनी केलाय. त्यांनी आरोप केला याचा अर्थ, कारण ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हाताशी काही ना काही डॉक्युमेंट सापडले असतील. पण महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने एक माहिती आपल्याला मी देतो, किंवा पंतप्रधानांना दिलेली जी बुलेट प्रूफ कार असते ती दर 10 वर्षांनी बदलायची असते. मोदीजींचा स्वभाव ज्या प्रकाराने आहे, काटकसरी राहणार, त्यामुळे त्यांनी अजून 2 वर्ष ती वापरली. त्यानंतर जी कार घेतली त्यावर पहिल्यांदा रिॲक्ट झाले महाराष्ट्राचे महान नेते संजय राऊत आणि त्यांनी त्या नवीन कारवरच ऑब्जेक्शन घेतलं. आता संशय असा यायला लागतो
की ह्या नवीन कारवर संजय राऊतांनी ऑब्जेक्शन का घेतलं, 10 वर्षांनी कार बदलावी लागते हे त्यांना माहिती नव्हतं का, मग अशा प्रकारचा काही प्लॅन चालला आहे हा त्यांना आधी कळला होता का, ज्यामुळे त्यांनी त्या कार खरेदीवर ऑब्जेक्शन घेतलं, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. मला असं वाटतं की माझ्याकडे असे स्ट्रॉंग पुरावे नसल्यामुळे मी म्हणणार नाही, पण ह्या देशाचा सर्वसामान्य नागरिक, या देशाच्या पंतप्रधानांप्रती आदरच नाही तर श्रद्धा असणारा एक नागरिक म्हणून मी त्यांच्या जीविताला जो धोका निर्माण केला गेला तो ॲक्सिडेंटल नाही आहे, त्याच्यामागे नक्की काही ना काही योजना आहे. परमेश्वराची कृपा त्यांच्यावर एवढी आहे, करोडो करोडो लोकांचे आशीर्वाद त्यांना एवढे आहेत की 3 किलोमीटर एरियल डिस्टन्स होतं पाकिस्तान बॉर्डरपासून आणि 10 किलोमीटर बाय रोड डिस्टन्स होतं, याच्यामध्ये काही होऊ शकलं असतं. आणि त्यामुळे हा केंद्रीय मंत्र्यांनी केलेला आरोप त्यांच्याकडे असणाऱ्या पुराव्यांच्या आधारे खराही असेल, पण मला महाराष्ट्रातल्या संजय राऊतांबद्दल प्रश्न उपस्थित करायचा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारच्या सुविधा आपण देत नाही का, आणि जर 10 वर्षाने कार बुलेट प्रूफ असून सुद्धा बदलावी लागते तरी ती 12 वर्ष वापरली त्यानंतर बदलावर ऑब्जेक्शन. सगळ्यात वाईट म्हणजे काय, तर ज्या ज्या वेळेला तत्कालीन पंतप्रधानांवर हल्ले झाले, म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान होते आणि श्रीलंकेच्या प्रवासामध्ये कोणीतरी बंदुकीचा दस्ता त्यांना मारला, सगळा देश रिॲक्ट झाला. अटलजींची त्या काळातली भाषणं आणि प्रतिक्रिया पहा. त्यामुळे शेवटी पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान असतात. ज्या प्रकाराने स्टेटमेंटबाजी चाललेली आहे, हां, कोणी म्हणतं काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष महान नेते की अमितभाईंचाच याच्यामध्ये काहीतरी डाव होता, अरे काय स्टेटमेंट करतोय आपण, संपूर्ण जग त्या स्टेटमेंटकडे पाहत आहे, संपूर्ण जगातला भारतीय आणि मोदींवर प्रेम करणारा अभारतीय सुद्धा या घटनेने हादरलेला आहे, पण देर इज नो एनी सिरियसनेस. एक बार होत नाही, हां, कोणी काल ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या सोशल मीडिया इन्चार्ज जितेंद्र गजारे यांनी राबडी देवी म्हटलं, त्याच्यानंतर त्यांची 5 तास कसून चौकशी काय केली, त्यांच्यावर कलमं लावली वगैरे वगैरे, आणि मग आमच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष चित्रादाई वाघांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे किंवा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या पत्नी सौ अमृतावेनी फडणवीस यांच्यावर तुम्ही त्यावेळेला जे बोललात, पण त्याच्यावर का नाही अशा प्रकारे अटक झाली, कसून चौकशी झाली, आणि त्यामुळे एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं जरी खरं असलं, तरी हा जो सगळा डबल ढोलकी चाललेली आहे की आमची मात्र काय म्हणूया इमेज अब्रू आणि इतरांची अब्रू काय विषयी लटकवलेली आहे का, आणि त्यामुळे जे विद्या चव्हाण म्हणाले असतील त्याला तशाच तशा उत्तर अमृताबाईंनी देतील, आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच्यामध्ये घाबरणारही नाही आणि कमी पडणार नाही. नाही करताय का हा प्रश्नच असण्याचं कारण नाही, आणि मुंबई नवी मुंबई नाही तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे. प्रशासनाने जे कोणी सत्तेत असतात त्यांना घाबरलं पाहिजे हे जसं खरं आहे, बिकॉज दे आर बट दे आर एम्प्लॉई ऑफ पीपल्स, पण जसं काय ते उद्धवजी ठाकरेंकडे आणि दिलीप वळसे पाटलांकडे नोकरीला अशा प्रकारे जे घाबरत आहेत ते काही आम्ही सहन करणार नाही, आणि याच्याविरुद्ध कोर्टामध्ये आम्ही वारंवार दाद मागतो आणि त्यात आम्ही यशस्वी पण होतो. पण मला असं वाटतं की आज सत्तेत तुम्ही आहात, 5 वर्षात तर आम्ही असा सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही, पण शेवटी तुम्ही आम्हाला वाट दाखवतात की तुम्ही मूर्ख आहात. 5 वर्षात तुम्ही कसं अनेक मंत्र्यांवरचे
70,000 कोटीचे आरोप असतानाही कसे मूर्ख असा आहात तुम्ही, त्यामुळे सोडलं असं आम्ही 5 वर्षात काही नाही केलं तर तुम्ही करून आम्हाला शिकवतात की भविष्यात तुम्ही जर सरकारमध्ये आलात ना तुम्ही अशाच एक त्रास द्यायचा असतो, आणि त्यामुळे भविष्यात होणाऱ्या काही गोष्टी तुम्ही पेरतात एवढं लक्षात ठेवा. दादा कोरोना जितनी भी बैठक कर रहे हैं वो एनसीपी के मंत्री कर रहे हैं, शरद पवार कर रहे हैं, डिप्टी सीएम कर रहे हैं, हेल्थ मिनिस्टर कर रहे हैं, शिवसेना का कोई मुख्यमंत्री तो चलो कोई संबंध नहीं है ना. कोरोना से क्या लेना देना है, कुर्सी से लेना देना है भाई. जब कुर्सी जाने का विषय आएगा तो बैठकें करेंगे. ये कोरोना बिरोना क्या होता है, कोरोना ये हमारा विषय नहीं, एसटी कर्मचारियों का आंदोलन हमारा विषय नहीं, महिलाओं पर अन्याय हमारा विषय नहीं. कौन शिवसेना के नेता बोलते हैं, संजय राउत छोड़कर? संजय राउत के गवर्नमेंट में है क्या? तो शिवसेना के ओर से ना बैठक ना चर्चा ना विमर्श, उनको सिर्फ मुख्यमंत्री की कुर्सी मिली काफी है. उस मुख्यमंत्री की कुर्सी जब जाने की नौबत आएगी तब बोलेंगे. मी कधी बोलायचं हे मी ठरवतो आणि ते त्या त्यावेळेला बोलतोही, सोडत पण नाही ना. त्यातला पहिला टप्पा बोललोच ना की नौटंकी तुमची चाललेली आहे. तुम्ही विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा देता, तुमच्या दोन्ही सहयोगी पक्षाला माहिती नसतं, राष्ट्रवादीलाही माहिती नसतं आणि शिवसेनेला माहिती नसतं. मग तुम्ही राज्याचे अध्यक्ष होता, मग तुम्ही मंत्री होण्यासाठी फिल्डिंग लावता, मग तुम्हाला मंत्री होता येत नाही त्यामुळे तुम्ही झळफळाट करता, हां मग विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा तुम्ही खेळ केलेला आहे. हे जे बोलायला पाहिजे मी बोललो, असं ज्या ज्या वेळेला जे जे बोलावं लागेल ते बोलेन. कालच्या ज्या पंतप्रधानांच्या आपल्या सत्राचे वक्तव्य आहे, आज काँग्रेस करून खास करून काँग्रेसचे सर्व नेते या सगळ्या कॉन्व्हॉयजवळ भाजपचे झेंडे घेऊन अनेक लोक होत असा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. या सगळ्या ह्याच्यामध्ये इतरमुक्त तरी भाजपनं केलाय असा वारंवार आरोप देखील केला जातोय. हा हल्ला फेक होता असं म्हणणे दुर्दैव आहे देशाचं की देशाचे पंतप्रधान आता फक्त देशाचे राहिलेले, संपूर्ण जगामध्ये त्यांची प्रतिमा निर्माण झाली. कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताने अनेक गरीब देशांना, अविकसित देशांना कोविडशी संबंधित सगळं साहित्य पाठवलं, 60 देशांना व्हॅक्सिन आपण दिलं. अशा नेत्याच्या बाबतीमध्ये हल्ला झाल्यानंतर हल्ल्याचा निषेध करण्याचा सुद्धा, चौकशी करा असं म्हणण्याचं सुद्धा सौजन्य नाही, उलट त्याची टिंगलटवाळी केली जाते. यातून काय लायकी आहे, काय पातळी आहे, राजकारणाची पातळी कुठपर्यंत खाली गेली ते कळतं. मी तर आता कार्यकर्त्यांना असं सांगणार आहे की नाना पटेलांवर ताबडतोब जवळच्या सगळ्या पोलीस स्टेशन्सवर केसेस दाखल करा. कारण देशाच्या असं आहे की राणे साहेब म्हणाले किंवा नितेश कुठे आहे मला माहिती आहे तर तुम्ही त्यांच्या घरातून नोटीस लावता. राणे साहेब म्हणाले की असतो तर थोबाडीत मारलेस, थोबाडीत मारतो असं नाही म्हणाले, त्याच्यावर तुम्ही त्यांना अटक करता. मग या नाना पटोलेंवर गावोगाव, आता मी तुमच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना अपील करतो आणि आता माझ्या केबिनमध्ये बसून सगळ्या जिल्हाध्यक्ष बोलतो, गावोगाव केसेस दाखल करा नाना पटोले. की देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलता, देशाच्या पंतप्रधानांवर बोलता, पंतप्रधानांना 9% म्हणता, म्हणजे काहीच पंतप्रधानांना आणि देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना अधिकार नाही आहेत. एवढे बेलकाम झालेले आहेत का? सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी केसेस दाखल करा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल त्याच्यामध्ये विनायक कोल्हे यांची आता एक प्रतिक्रिया आली की आमच्या पॅनलमध्ये एकी असली तर कदाचित विरोधकांचे सुद्धा जे निवडून आले ते आले नाही, स्वरूपाची नाराजी त्यांनी व्यक्त केली. तुम्ही त्या संबंधित काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, भारतीय जनता पार्टी सहकार क्षेत्रामध्ये 5 वर्ष सरकार असतानाही फार छलांग मारू शकली नाही. त्या मानाने वेगवेगळ्या जिल्हा बँकेमध्ये खूप आमचं चांगलं चाललं आहे. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही 19 पैकी 11 जिंकल्या आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 21 पैकी 17 जिंकल्या आणि मुंबईमध्ये 21 पैकी 21 जिंकल्या. कोल्हापूरमध्ये हा प्रयत्न आम्ही केला की आपण आपलं वेगळं पॅनल लावण्यापेक्षा आपले 4 चांगले अभ्यासू कार्यकर्ते ह्या निमित्ताने बँकेवर जावेत,
ते जाऊन त्या बँकेवर कंट्रोल करतील, त्या बँकेमध्ये कारभार नीट चालावा ह्यासाठी आग्रह धरतील। म्हणून आम्ही सत्ताधारी पॅनलमध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल असा प्रयत्न केला, पण दिसतंय आता असं की वेगळं पॅनल लावू नये म्हणून सीट्स दिल्या गेल्या आणि त्या देऊन व्यवस्थित पाडण्याचा त्यांचा जो त्यांना त्यात आनंद वाटतो, करेक्ट कार्यक्रम हा शब्द त्यांना आनंद वाटतो की तो करेक्ट कार्यक्रम हा एका अर्थाने खुनशी शब्द आहे। तुम्ही कोणावर तरी खुन्नस करताय, कोणाला फसवताय आणि फसून म्हणजे काय करेक्ट कार्यक्रम केला, असा एक करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झालाय असं प्राथमिक दिसत आहे। अन्यथा प्रकाशांना आवाडे पतसंस्थाकडून पडण्यास शक्य नाही। हे जे त्या पॅनलमधले मोठमोठे नेते आहेत ना, त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्येच खूप कमी मतं पडलेली आवडे ना, आणि त्यामुळे असं करण्याची काही आवश्यकता नव्हती। क्लिअर कट सांगायला पाहिजे होतं की बाबा तुमचं तुम्ही पॅनल लावा, आम्ही पॅनल लावू याची भीती वाटल्यामुळे आम्हाला तिकीटं द्यायची, मग शिवसेनेला वेगळं करायचं आणि पॅनल लावायला लावायचं आणि त्या पॅनलमधले विजयी व्हायला लावायचे। आणि मग आता निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याची मेजॉरिटी झाली दाखवायचं, त्याचं काही कारण नाही। परंतु तरीही आमचे अमोल महाडिक संस्था गटातून बिनविरोध झाले, आमचे सहयोगी पक्षामधले विनय कोरे निवडून आले, आमच्या सहयोगी पक्ष विनय कोरेंचे OBC मध्ये निवडून आले, अशा 3 जागा तर आमच्या आता त्या याच्यात गेल्यात आणि ते एक अंकुश शक्ती म्हणून, एक दंड शक्ती म्हणून, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पैसा नीट वापरला जावा म्हणून नक्की प्रयत्न करतो। ऐसा है कि नाना पटोले जी, ऐसा है कि कोई बोला उस पर यदि हमने रिएक्ट नहीं किया तो जो बोला वो सच होता है, इसलिए कल से जब भी नाना पटोले बोलते हैं तो मैं उस पर तुरंत अपनी रिएक्शन दे रहा हूँ क्योंकि ये गलत बोल रहे हैं। जैसे उन्होंने पंतप्रधान जी को नौटंकी करने वाला पंतप्रधान कहा, फिर होम मिनिस्टर पर चार्जेस लगाए, एलिगेशन किए कि भाई इसमें आपका ही कुछ दाव है, तो नारायणराव राणे ने कहा कि मेरा लड़का कहाँ है मुझे मालूम है, तो उनके घर पर जाकर नोटिस लगाते हो। उन्होंने मार रहा हूं थप्पड़ ऐसे नहीं कहा कि मैं होता तो एक थप्पड़ मारता, तो उस पर उनको गिरफ्तारी करता है। तो ये तो देश की एकता, देश की सुरक्षा के दृष्टि से बहुत भयंकर स्टेटमेंट है। मैं आपके माध्यम से भारतीय जनता पार्टी के हर कार्यकर्ता को अपील करता हूं कि अपने अपने शहर में पुलिस स्टेशन में जाकर पुलिस स्टेशन के इंचार्ज को यह आग्रह करें कि नाना पटोले पर FIR दाखिल करें। मैं अभी यहां से जाकर मेरे केबिन से सारे अध्यक्षों को कहूंगा कि मुझे कल तक FIR दाखिल हुआ या नहीं दाखिल हुआ तो पुलिस स्टेशन के सामने धरना हुआ वो होना चाहिए। पीएम की सिक्योरिटी में गाड़ी नहीं आई उसको लेकर के जिस तरीके से स्टेटमेंट आप कह रहे हैं, संजय राउत ने दिया कि प्रधानमंत्री नई गाड़ी को खरीदते हैं, इस तरीके का जो स्टेटमेंट आता है और फिर ये इंसिडेंट, इन दोनों को कैसे आप देखते हैं? ऐसा है कि संजय राउत जी, उनको अधिकार ही प्राप्त हुआ कि देश की दुनिया की सारे विषयों पर वो बोले, लेकिन उन्होंने कुछ मर्यादा ध्यान में लेनी चाहिए कि हम पंतप्रधान, इस देश के पंतप्रधान कोई भारतीय जनता पार्टी के नहीं होते ना, वो तो सारे देश के पंतप्रधान होते और मोदी जी ने तो पूरे दुनिया में अपना स्थान निर्माण किया। पंतप्रधान की गाड़ी 10 साल के बाद बदलनी होती है। मोदी जी जिस प्रकार से रहते हैं तो उन्होंने और 2 साल उसको यूज करने के बाद 12 साल के बाद गाड़ी नहीं बदलनी चाहिए। तो जब राउत जी बोलते हैं कि इन्होंने गाड़ी क्यों बदली, इन्होंने इतनी कॉस्टली गाड़ी क्यों ली वगैरह वगैरह वगैरह, जैसे कोई इनके किसी से पैसे जा रहा है, देश की जनता अपने नेता के लिए कुछ सुरक्षा के दृष्टि से और जिस प्रकार का काम वो करते हैं उस काम के, क्या दे महाराष्ट्र के मुख्यमंत्री को इस प्रकार की सुविधा नहीं है या महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने सारी सुविधा छोड़ी? तो यह राउत जी का स्टेटमेंट जो है वो इसमें कुछ बुरा होने वाला था, इसका जो प्लान बन रहा था ऐसा लोग बोलते हैं। तो क्या संजय राउत जी का स्टेटमेंट भी उसी दिशा में है? ऐसा मेरे जैसे सामान्य व्यक्ति को लगता है कि भाई वो पंतप्रधान की गाड़ी कितनी कॉस्टली है आपका क्या विषय है, या हर विषय पर बोलना चाहिए क्या? स्टेटमेंट की जांच होनी चाहिए। ऐसा है कि अब जांच क्या होगी वो ध्यान में आएगा। देश के गृह मंत्री अमित भाई है, वो उनको हिसाब किताब पूरा करना आता है, तो इस प्रकार के स्टेटमेंट पर भी कार्रवाई होनी चाहिए।
दादा एक सवाल साकार को लेकर आपने कहा कि महाराष्ट्र में शरद पवार को साकार के क्षेत्र में बड़ा एक नाम लोग मानते हैं, लेकिन अमित भाई ने जिस तरीके से इतने बड़े लेवल पर विभाग किया, लोन माफ किया और कर्ज माफी मिली, उसमें आपको कैसा लगता है कि महाराष्ट्र में जो धारणा थी उसके उलट अमित शाह ने ज्यादा महाराष्ट्र को बरके दिया और महाराष्ट्र साकार? ऐसा है कि 5 साल जब बीजेपी की सरकार रही महाराष्ट्र में, तब भी पवार जी और उनके सारे चेलों ने ये कहने का प्रयत्न किया कि भाई इनको खेती का क्या समझता है, इनको सहकार का क्या समझता है, लेकिन ठंडे दिमाग से काम करने वाले देवेंद्र जी होने के कारण उन्होंने 5 साल में एक करके दिखाया। खेती के क्षेत्र में भी जलयुक्त शिवार के माध्यम से जिस प्रकार से महाराष्ट्र का उत्पादन बढ़ा, उत्पादन को भाव मिले, उसी प्रकार सहकार नष्ट करेंगे लोग ऐसे कह रहे थे, सहकार को बचाया देव जी ने बचाया। जैसे FRP नहीं दे सकते ऐसे कारखाने को केंद्र ने 1 साल के लिए कर्जा दिया, 1 साल इंटरेस्ट नहीं लेंगे। देवी जी ने कहा कि भाई 1 साल में कैसे वापस कर पाएंगे, तो ये 5 साल में वापस करे और 5 साल का इंटरेस्ट मैं पे करूंगा, तो 1100 करोड़ रुपए महाराष्ट्र सरकार की तिजोरी से इंटरेस्ट भरा गया कि भाई चलो FRP पे करने के लिए आप जो पैसे लेंगे वो 5 साल में वापस करो। तो यह सहकार डुबाने का उदाहरण है। उसी प्रकार अमित भाई ने 9000 करोड़ रुपए का इनकम टैक्स की नोटिसेस 85 से चल रही थी, टेंशन था, इनकम टैक्स डिपार्टमेंट तय करती तो वो गर्दन पकड़ के वसूल कर सकती थी, कारखाने बंद हो जाते थे। एक कारखाना बंद होना यानी 25,000 किसानों का नुकसान है, उनका गन्ना कहाँ भेजना ये उनको प्रश्न है, और लगभग 4-5 हज़ार लोग ऐसे होते हैं कि वो उस कारखाने पर डिपेंड रहते। तो उन्होंने एक झटके में सारा इनकम टैक्स ऑफ किया और इसके बाद FRP के ऊपर पैसे जो दिए जाते हैं, जो कारखाना मानता है कि भाई किसानों को ही पैसे देने चाहिए, उस पर इनकम टैक्स नहीं लगेगा। ये पिछले वाला तो ऑफ किया, तो इसके आगे भी नहीं लगेगा, ये निर्णय किया। इसका तो स्वागत करें पवार साहब, इसका तो स्वागत करें। महाराष्ट्र में जितने साकार क्षेत्र से जुड़े लोग हैं, जितने भी साकार मैक्सिमम जगहों पर NCP और कांग्रेस का कब्जा है, तो ऐसे में क्या कांग्रेस और NCP के जो नेता है, जो मंत्री है, उनको अमित शाह को बधाई देने के लिए दिल्ली जाना चाहिए और स्वागत? नहीं, उतना बड़ा मन नहीं है उनका, बड़ा मन नहीं। मैं अभी बोलता हूँ कि कोई उनका स्वागत भी नहीं करेगा, अभिनंदन में दिल्ली जाना तो दूर भाई। हाँ, टिका टिप्पणी करते रहेंगे, ये सहकार को समाप्त करेंगे। अच्छी बात यह है कि अमित भाई सहकार से बड़े हुए, वो डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक के सालों तक चेयरमैन रहे और ऐसे ऐसे पूरे गुजरात के डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक के चेयरमैन BJP के बने, इसलिए उन्होंने प्रयत्न किया। उन पर तो कम से कम आरोप नहीं लगाएंगे कि भाई इनको सहकार क्या समझता है। उनको सहकार समझता है इसलिए तो अभी मैं उनके साथ में था, वैकुंठ भाई मेहता इंस्टीट्यूट में जाकर उन्होंने डिक्लेयर किया कि देश में 40 कोऑपरेटिव सेक्टर में शिक्षा देने वाले जो है उनका मैं कोऑर्डिनेशन करके एक एपेक्स बॉडी बनाऊंगा और इसमें पढ़े हुए लोगों को ही नौकरी मिलेगी। इसके बाद गांव की विविध कार्यकारी सोसाइटी में वो राज्य के नेता तय करेगा, वो नौकरी में नहीं लगेगा। उसने डिप्लोमा डिग्री पोस्टग्रेजुएशन ये कोऑपरेटिव स्कूल में करना चाहिए, अपने अपने रिश्तेदार लगाते हैं, कोऑपरेटिव गया खड्डे में। तो इसलिए आपका जो प्रश्न है कि ये दिल्ली में जाएंगे क्या करें, इतना बड़ा मन नहीं है। पंजाब में जो प्रधानमंत्री के साथ हुआ एक संजोग नहीं था बल्कि हत्या की साजिश थी, ऐसा बयान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ने दिया है, इस पे आपकी क्या? नहीं, वो केंद्रीय मंत्री है, उनके पास उसके सबूत भी हो गए, लेकिन जिस प्रकार की ये घटना है कि केवल 3 किलोमीटर एरियल डिस्टेंस और 10 किलोमीटर बाय रोड पाकिस्तान की बॉर्डर थी, तो ये साजिश ही थी ऐसा मानना चाहिए कि इस प्रकार से इस देश के पंतप्रधान पर हमला करना ये साजिश थी, और जिस प्रकार से उस पर उसका निषेध करना चाहिए उसके बजाय कांग्रेस के नेता, शिवसेना के नेता जिस प्रकार से इस पर स्टेटमेंट दे रहे हैं, उससे उनको इस घटना का गंभीरता नहीं है, सीरियसनेस नहीं है, उनकी इन्वॉल्वमेंट है इसमें ऐसा मैं नहीं कहूंगा, लेकिन उनको सीरियसनेस नहीं है। मोदी ने तो अलग अलग व्यापकतल से वक्तव्य करताना नारायण राणे केंद्रीय मंत्री यांनी असं वक्तव्य केलं की पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेक झाली, या वाक्यावरून आता काँग्रेस सरकारवर टीका करते की हे स्क्रिप्टचा भाग आहे का, दगडफेक झाली कशाचा भाग आहे? स्क्रिप्टचा भाग आहे, स्क्रिप्टेड आहे, स्क्रिप्टेड आहे।
राणे साहेबांनी जे म्हटलं त्याबद्दल तुम्ही राणे साहेबांना विचारा की दगडफेक अशी गाडीवर झाली का, पण याच्यामध्ये शिफ्ट करण्याचा काय मुद्दा आहे? मुळात घटना घडल्या घडल्या देशातल्या सगळ्या पक्षांनी एका सुरात म्हणायला पाहिजे होतं की बाबा मोदीजी वाचले, परमेश्वराला कोणी परमेश्वर म्हणा, कोणी आणखी काय अल्ला म्हणा आणि येशू म्हणा, आपापल्या देवाला असं म्हणायला पाहिजे होतं की बा थँक्स गॉड की आमच्या देशाचे बंधन वाचले. पण त्याच्या उलट हे नौटंकी आहे, मग ते अमित भाईंचा हात आहे, हे जे चाललंय ते काही प्रसंगाचं गांभीर्य नाही याचं उदाहरण. माहित नाही, मी राणे साहेबांशी बोलतो. रश्मी ठाकरे के मालूम नहीं, ये प्रश्न उनको. अरे भाई, राज्य के समस्याओं पर भी बात नहीं होती उद्धव जी से, राज्य के मुख्यमंत्री से, तो उनकी पत्नी को मुख्यमंत्री करने वाले है कि नहीं करें, मेरे से कैसे बात करेंगे? तो प्रश्न उनको ही पूछना चाहिए कि क्या आपको आपकी तबीयत के कारण अब मुख्यमंत्री रश्मि भाभी होना चाहिए ऐसा लगता है क्या? ऐसा प्रश्न उनको पूछना चाहिए. आपका फोन उन्होंने उठाया तो आपको बधाई. नहीं दादा, लेकिन जिस तरीके से कल आईटी सेल की तरफ से, बीजेपी आईटी सेल की तरफ से ये कहा गया ना, राबड़ी देवी कहा गया, महाराष्ट्र की राबड़ी देवी कहा गया, किस आधार पे आप लोग की तरफ से इस तरीके से कहा जा रहा है? ऐसे है कि भारतीय जनता पार्टी के सोशल मीडिया के इंचार्ज ने ये कहा. पहले तो मुझे आपको प्रश्न पूछना चाहिए कि राबड़ी देवी ये कोई गाली है? गाली नहीं है ना. राबड़ी देवी नाम की बिहार की मुख्यमंत्री रही, वो कैसी बनी? तो लालू यादव जेल में गए तो लालू यादव जी को लगा कि अपने घर में से कोई मुख्यमंत्री बनना चाहिए, तो उन्होंने राबड़ी देवी नहीं, उनकी पत्नी का नाम राबड़ी देवी था. तो राबड़ी देवी कोई गाली नहीं है ना. तो महाराष्ट्र में ये चर्चा चल रही है कि उद्धव जी के तबीयत के कारण उनको मुख्यमंत्री बदलना पड़ेगा, तो वो घर में ही करेंगे. आदित्य देव को क्या किया वैसे आपको करना है. तो उस बोलने वाले की मन की वेदना समझो कि ये राज्य अपने आपकी प्रॉपर्टी की है.